नुकतीच माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत सुनैना केरकर हे पात्र दाखल झाले होते यश सोबत लग्नाची बोलणी करण्यासाठी सुनैना तिच्या आईवडिलांसोबत दाखल झाली होती सुनैनाचे पात्र मालिकेत एकाच एपिसोड साठी दाखल झाले होते त्यामुळे हे पात्र साकारणारी नायिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे हे पात्र अभिनेत्री धनश्री भालेकर हिने निभावले होते धनश्रीने या अगोदर हिंदी आणि मराठी मालिका अभिनीत केल्या आहेत मात्र नुकताच एक फसवणूक झाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केलेला पाहायला मिळतोय डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये एका वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी धनश्रीला विचारण्यात आले होते बालाजी टेलिफॉर्म्सकडून तिला ही ऑफर आली होती कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स डॉट कॉम या ईमेल आय डीवरून तिला या संदर्भात सिलेक्शन झाले असा मेल आला होता तिच्याबाबतची माहिती टेलेंट ट्रॅक यांच्याकडून मिळाली असे तिला सांगण्यात आले बालाजी टेलिफिल्म्स असल्याने धनश्रीने या गोष्टीवर विश्वास ठेवला मुंबई आणि हैदराबाद येथे या वेबसिरीजचे से शूटिंग होणार आणि ते झी फाईव्हवर दिसणार असे तिला सांगण्यात आले होते त्यासाठी डॉक्युमेंट्स पाठवून तिला मुंबई ऑफिसला जावे लागले असे सांगितले परंतु मुंबई ऑफिस बंद पडत असल्याने याची है प्रोसेस हैदराबादलाच होईल असे देखील कळवण्यात आले आहे बालाजी असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले या अगोदर धनश्रीने असे प्रोजेक्ट केले हो। त्यामुळे तिला याबाबत शंका आली नाही परंतु तिकीट बुक करण्याच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले इंडिगो कडून तिकीट बुक केले आहे मात्र त्याचे पेमेंट पेंडिंग आहे असा एक रेकॉर्ड कॉल धनश्रीला आला त्यांनी धनश्रीला एक नंबर पाठवून बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये एवढी विमानाच्या तिकिटाची रक्कम गुगल पे करण्यास सांगितली नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी गुगल पे करताना स्क्रीनवर इंडोगोचे नाव समोर आले आणि तुमची सीट बुक झाली असा एक ईमेल तिला आला मात्र या प्रोसेसमध्ये काही वेळ जाईल असे तिला सांगण्यात आले दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या फ्लाईट होती त्यामुळे ही प्रोसेस लवकर कन्फर्म व्हावी अशी मागणी तिने केली आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत तिने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला मात्र तेव्हा कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिची फसवणूक झाली असे तिला वाटते ज्या व्यक्तीने तिचे वेबसिरीजसाठी नाव सुचवले होते त्या अनिकेत कुमारचा देखील कुठलाही रिप्लाय तिला मिळाला नाही अनेक फोन केले मेसेजेस केले पण कुठलाच रिप्लाय तिला आल्या नसल्याने शेवटी पोलिसांकडे तक्रार करेन असे सांगितल्यावर त्याने केवळ वेट असा रिप्लाय दिला त्यामुळे याच गोष्टीवर विश्वास ठेवावा की नाही माझी फसवणूक झाली आहे की नाही असा मोठा प्रश्न तिच्या समोर उपस्थित झाला ही गोष्ट माझ्यासोबत घडली पण ती इतर कोणासोबत घडू नये म्हणून तिने तिच्या चाहत्यांना आणि कलाकारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले धनश्रीने या संदर्भात मुंबईतील बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती दिली आहे पण त्यांनी देखील हे नंबर आणि नाव ओळखीचे नसल्याचे सांगितले या प्रकरणात धनश्रीची फसवणूक झाली असल्याने तिने इतर कलाकारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय प्रेक्षक हो यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका